शिमगा साजरा करताना अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारूबंदी कायद्यानुसार दारूच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. तसेच जुगारावरही बंदी होती तरीही हे प्रकार सुरू असल्याचं दिसून आलं. त्यावर गाडगेनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. 41,060 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. तसेच जुगारावरही धाड घातली. तेथून 31,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या दोन कारवाई मिळून 72,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तसंच अनुचित प्रकार घडू नये यासाठी 19 अवैध धंदे करणाऱ्यांना डिटेन करण्यात आलं होतं. धुलिवंदनानिमित्त दारू विक्री तसेच जुगार बंदी घालण्यात आली असतानाही विक्री होताना आढळली. त्यावर गाडगेनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. 41,060 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. तसंच जुगारावरही धाड घातली. तेथून 31,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या दोन कारवाई मिळून 72,160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी 19 अवैध धंदे करणाऱ्यांना डिटेन करण्यात आलं. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक साळोखे, पोलीस उपनिरीक्षक धाकोळकर, सुभाष पाटील, दुलाराम देवकर, भारत वानखेडे, आस्तिक देशमुख, गजानन बर्डे आदींनी केली.